वैशाली मॅडम, जनरल म्हणजे MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये वाक्प्रचार आणि म्हणी या विषयांवर बरेचसे प्रश्न येतात. जवळजवळ 7 ते 8 प्रश्न ह्या घटकांवर येतात. तर एवढं त्याला वेटेज देण्यामागे MPSC चा किंवा आयोगाचा नक्की हेतू काय आहे? बरोबर, वाक्प्रचार म्हणीवर खूपच प्रश्न विचारले जातात. त्याचं मुख्य कारण म्हणजे या परीक्षांमधून जे उमेदवारांची निवड होते ते उमेदवार याच्या पुढे जाऊन एक प्रशासकीय कारभार सांभाळणार असतात. कारण त्यांना सतत त्यांचा दैनंदिन संपर्क असतो जनतेशी, की जे विविध प्रकारची भाषा बोलणारे वेगवेगळ्या भागातली लोक त्यांना भेटायला येत असतात, त्यांच्या कार्यालयातल्या लोकांशी त्यांना संपर्क साधायचा असतो. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्याला उत्तम संवाद कौशल्य, याच्यात भाषा कौशल्य आलं, भाषा समृद्धी आली, ही असणं आवश्यक आहे. या हेतूनच आयोगाने हे प्रश्न याच्यात ठेवलेले आहेत. आणि वाक्प्रचार आणि म्हणी हे तर खरं म्हटलं तर आपल्या भाषेची एक मोठी समृद्धीच आहे असं मला वाटतं. कारण वाक्प्रचार म्हणींमध्ये एवढा खजिना दडलेला आहे की अतिशय छोट्या शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ व्यक्त करण्याची शक्ती यांच्यामध्ये आहे. म्हणजे तुझ्याही लक्षात येईल, तू आता जेव्हा अभ्यास करतेस आणि वेगवेगळे वाक्प्रचार वाचतेस, म्हणी वाचतेस, तुझ्या लक्षात असेल की किती छोट्याशा शब्दात कधीतरी तिरकसपणाने, कधीतरी खूप अलंकारिक शब्दात असा अतिशय मोठा अर्थ, म्हणजे कधीतरी आपल्याला 10 वाक्य ज्या अर्थासाठी बोलावी लागतील, जो अर्थ समजून द्यायला आपल्याला खूप वर्णन करावं लागेल, असा अर्थ सुद्धा वाक्प्रचार म्हणजे एका शब्दात एका वाक्यात खूपच सहजपणे उलगडून दाखवलेला असतो. त्याच्यामुळे मला तुला हेही सांगायचंय की तू स्पर्धा परीक्षेसाठी वाक्प्रचार म्हणींचा अभ्यास जरूर कर, पण याचबरोबर स्वतःच्या भाषा समृद्धीसाठी सुद्धा हा अभ्यास नक्कीच महत्वाचा आहे. कारण आपण पाहतो हे मोठे मोठे व्यक्ती व्याख्यानं असतात त्यांची, किंवा जे लेखक आहेत त्या लेखकांची अलंकारिक भाषा आहे, त्याला आपण त्या भाषेचं आपण एवढं कौतुक का करतो? कारण त्या भाषेतून जो भाव आपल्यापर्यंत पोहोचतो तो जास्त महत्वाचा आहे. आणि याचं रहस्य हेच आहे, कारण त्यांनी ते नेटक्या शब्दात आपल्यासमोर मांडलेलं असतं. आणि अतिशय नेटक्या शब्दात आपल्या भावना पोहोचवण्याचं साहित्य, पोहोचवण्याचं साधन म्हणजे वाक्प्रचार आणि म्हणी असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तू फक्त परीक्षेसाठी नव्हे तर नक्कीच आपल्या स्वतःच्या भाषा समृद्धीसाठी वाक्प्रचार म्हणींचा अभ्यास करायला हवा, आणि अजून म्हणजे त्याचा योग्य रोज दैनंदिन जीवनात वापर करायला हवा. कारण केवळ ते परीक्षेसाठी करणं आणि मग पुस्तक वाचून पाठ करणं आणि मग फक्त परीक्षेत लिहिणं आणि विसरून जाणं ही पद्धत अजिबातच योग्य नाही. तर तू जे वाक्प्रचार वाचलेस हे जर तू तुझ्या मैत्रिणींशी बोलताना जर तू ते वापरलेस, किंवा तुझ्या रोजच्या आयुष्यात काही बोलताना लिहिताना हे वाक्प्रचार म्हणे तू वापरत गेलीस, तर त्याचा अर्थही तुला चांगला समजेल, लक्षात राहील, आणि यातून तुझ्या भाषेला पण एक वेगळी समृद्धी येईल, तू अधिक प्रभावीपणे ते इतरांपर्यंत सांगू शकशील असं मला वाटतं. नक्कीच. पण बरेचदा असं आढळतं की जेव्हा पेपर सोडवताना जेव्हा एखादा प्रश्न विचारला जातो तेव्हा तो खूप गोंधळात टाकणार असतो. म्हणजे असाच एक प्रश्न मला ऍक्च्युली विचारायचा आहे तुम्हाला. PSI ची जी 5 नोव्हेंबरची आता परीक्षा झाली होती त्यातला हा प्रश्न आहे. मी तो प्रश्न वाचते, तो असा आहे की पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा योग्य अर्थ कोणता, आणि त्याचे जे पर्याय आहेत ते आहे की 5 लोक बोलतात तेच खरे, दुसरा पर्याय आहे पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे, काही लोक जे बोलतात ते खरे, आणि शेवटचा पर्याय आहे पंच लोक जे बोलतात ते खरे. आता मला असं वाटलं होतं की 5 म्हणजे मी 5 किंवा 5 ह्यापैकी कुठला तरी पर्याय बरोबर असेल असं वाटलं होतं, पण खर तर तो ते दोन्ही पर्याय चुकीचे आहे. तर हे कसं काय ओळखायचं? बरोबर आहे. 5 मुखी परमेश्वर ही जी म्हण आहे आपल्याकडे ती म्हण अशा अर्थाने आलेली आहे. आता आपण हे चारही पर्याय जर वाचले तर आपल्या लक्षात येईल की 5 आणि 5 हे शब्द अगदी असे आहेत की आपण सहजपणे 5 मुखी परमेश्वरना म्हणजे 5 लोक बोलतात ते झालंच. पण हा त्याचा वाच्यार्थ झाला, म्हणजे शब्दशः अर्थ आपण जेव्हा म्हणतो की 5 मुखी परमेश्वर म्हणजे 5 जणांनी जे बोललेलं आहे ते परमेश्वरांनी बोलल्यासारखं समजावं, हा त्याचा वाच्यार्थ झाला. पण म्हणी आणि वाक्प्रचारात आपण लक्षात ठेवूया की बरेचदा त्याचा लक्षार्थ घ्यायचा असतो, म्हणजे खरं तर लक्षार्थच घ्यायचा असतो. वाच्यार्थ लक्षात घेण्यासारख्या म्हणी आणि वाक्प्रचार जवळजवळ सापडणारच नाही. त्याच्यामुळे 5 मुखी परमेश्वर याचा अर्थ 5 जण जे बोलतात म्हणजेच खूप जण जे बोलतात, पुष्कळ लोक जे सांगतात ते खरं, म्हणजे समजा 10 लोकांपैकी आपल्याला 6 जणांनी 7 जणांनी जे सांगितलं तर ते बरेचदा बरोबर ठरतं. थोडक्यात बहुमत, जास्त लोक जे सांगतात ते बरोबर ठरतं अशा अर्थाचा हा वाक्प्रचार आहे. त्याच्यामुळे याचा जो बी पर्याय आहे पुष्कळ लोक जे बोलतात ते खरं हाच अतिशय योग्य आहे. बरोबर. आणखी एक प्रश्न मला विचारायचा मॅडम. SBI ची जी 7 जानेवारीची परीक्षा झाली त्याच्यामध्ये एक वाक्प्रचार त्यांनी विचारला होता, आणि तो असा होता की जोडे फाटणे म्हणजे काय, किंवा त्याचा अर्थ योग्य निवडायचा होता.
त्यामध्ये जे पर्याय दिले होते ते सुद्धा असेच गोंधळात टाकणारे होते. त्यातला पहिला पर्याय आहे नाहक ये जा करणे, दुसरा होता खूप कष्ट करणे, तिसरा होता बेजार होणे, आणि चौथा पर्याय त्यांनी दिला आहे खेटे घालणे. तर हे सगळेच मला बरोबर वाटले, तर यातला नक्की कसा शोधायचा त्या वेळेला कमीत कमी वेळा. बरोबर बरोबर. खर तर हा प्रश्न खूपच म्हणजे काय म्हणायचं आहे तसा अवघडच आहे प्रश्न, कारण जोडे घटने याचा आपण वरवर जर अर्थ बघितला तर हे चारही अर्थ आपल्याला बरोबर वाटणं शक्य आहे. पण जोडे घटने याचा शब्दशः अर्थ म्हटला तर जोडे म्हणजे चपला किंवा बराण, त्या फाटतात, त्या केव्हा फाटू शकतात? एकतर पहिला पर्याय बघितला तर नाहक येजा करणे. अजून एक आहे हा, या प्रश्नात एक महत्वाची गोष्ट आहे की आपण पर्यायी उत्तर जर बघितली तर पर्यायी उत्तरात दरवेळी दोन पर्याय बरोबर असं दिलेलं आहे. म्हणजे आपण पर्याय वाचण्यापूर्वीच जर आपल्या लक्षात आलं की या चार पर्यायांपैकी दोन पर्याय बरोबर आहेत तर आपला तो दृष्टिकोनही बदलतो उत्तर शोधण्यातला. बरेचदा आपण एकच उत्तर आहे हे गृहीत धरलेलं असतं आणि एक उत्तर शोधण्यासाठी आपण जास्त कष्ट करतो, त्याऐवजी जर दोन उत्तर आहेत हे आपण आपल्याला आधीच कळलेलं असेल तर आपण त्या दृष्टीने पर्याय वाचतो आणि आपल्याला खूप लवकर उत्तर मिळतं. आता बघा, यातला पहिला पर्याय आहे नाहक येजा करणे. नाहक येजा करणे, नाहक याचा अर्थ विनाकारण. विनाकारण एखाद्या माणसाने येजा केली तो विनाकारण काय येजा करेल तर त्याचं काम झालं नाही म्हणून, आणि अशी त्यांनी नाहक येजा केली तर आपोआपच त्याचे जोडे फाटणारच, त्यामुळे हा अर्थ इथे बरोबर ठरतो. दुसरा पर्याय आहे खूप कष्ट करणे. खूप कष्ट करणे याच्यामध्येही जोडे फाटू शकतात. म्हणजे आपण खूप कष्ट करतो तेव्हा अर्थातच आपण खूप चालतो, आपण खूप काम करतो, जोडे फाटू शकतात. पण यात अजूनही बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे याचा अचूक अर्थ जर आपण पाहायला गेलं तर खूप कष्ट करणे हा तेवढासा योग्य ठरत नाही. यातला तिसरा पर्याय आहे बेजार होणे. बेजार होणे म्हणजे सुद्धा एखाद्या गोष्टीचा खूप त्रास होणे किंवा त्याला खूप कष्ट पडणे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. पण आपण आता इथे पाहिलं तर एकतर दोनच पर्याय बरोबर दिलेले आहेत तर बेजार होणे हा तेवढा काही त्याचा अचूक अर्थ नाहीये. आणि चौथा जो पर्याय आहे खेटे घालणे, हा तर शब्दशः जोडे फाटणे याला अगदी बरोबर जाणारा अर्थ आहे. खेटे म्हणजे फेऱ्या, म्हणजे खेटे घालणे म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या कामासाठी खूप वेळा त्या ठिकाणी जात असेल. आपण सहजपणे म्हणतो ना की नाही तू मला खेटे घालायला लावू नकोस, मला लगेचच ते काम करून दे, तर त्यावेळी खेटे घालणे म्हणजे त्यावेळेस सुद्धा जोडे फाटतातच माणसाचे. त्याच्यामुळे इथे जर दोन पर्याय बरोबर त्यांनी निवडायला सांगितले तर अ आणि ड हे त्यातले सर्वात अचूक पर्याय असल्यामुळे तेच उत्तर बरोबर ठरतं. बरोबर, म्हणजे नाहक ये जा करणे आणि खेटे घालणे हे दोन पर्याय या प्रश्नासाठी योग्य ठरतात.